त्रिपुण बचाओ, घंटा बचाओ, घंटा बचाओ, घंटा बचाओ, समस्त चिपळूणवासी आज इथं माननीय आमदार साहेब आले आहेत. आज चिपळूणवासियांच्या वतीने वेळ का आले हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि हे केवळ आमदारांच्या साक्षीने, सर्व लोकप्रतिनिधी साक्षीने सांगतो, ही केवळ आणि केवळ प्रशासनाची घोडचूक आहे. काकाला जाऊन गाडवायला पाहिजे नाही. या प्रशासनाने 40 वर्षात गाळ का नाही काढला? या प्रशासनाने बाकीच्या सोयी सुविधा का नाही दिल्यात? तेव्हा आम्ही उपोषण तर करतो. हे सर्व चिपळूणकर आमच्यावरती वाईट वेळ आले, खूप मोठा वाईट प्रसंग आलेला आहे, आम्हाला उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि हे केवळ आणि केवळ आमचे लोकप्रतिनिधी आहेत आणि प्रशासन आहे, हे सर्व त्यांच्या चुकीमुळे होत आहे. तेव्हा कृपया आपण सर्वांना विनंती आहे की आमच्या या उपोषणाला तुम्ही पुढे वाटचाल द्या आणि या आमची दखल घेऊन जो चिपळूण कोकणावरती जो अन्याय होतोय, कोकणामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळत नाहीत, आमचा हायवे चांगला होत नाही, गाळ निघत नाही, नदीच्या पाण्याचं नियोजन होत नाही, तर ज्याच्या आमचा जो मूलभूत हक्क आहे ते हक्क आम्हाला आमच्या पुढे पूर्ण करा. अन्यथा आम्हाला हे उपोषण किती दिवस चालेल, याच्या पुढचंही आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागलं तरी चालेल. आम्हाला उद्या आम्हाला अगदी नदीत पाण्यात उतरून आमचं जल आंदोलन करायला लागलं तरी चालेल. वेळ पडल्यास आमचा जीव गेला तरी चालेल. परंतु आमचं चिपळूण हे गाळमुक्त आणि पूरमुक्त झालंच पाहिजे. आमच्यासह आजूबाजूची जी खेडे ती सगळी. आज आमदार साहेब तुम्हाला एक मी विषय सांगतो, आज आम्हाला नागरिकांना या लाल फितीत सरकार सरकार अडू कुठे येते. आज ग्रामीण भागातल्या नदी आहेत या सगळ्या भरलेल्या आहेत. त्या नद्यांचा कुणी एखादं गाळ काढायला गेलं, प्रशासन गाळ काढून देत नाही. पण त्या प्रशासनाला चिरमिरी दिलं तर ते प्रशासन गाळ काढून न्या म्हणून सांगतं, त्याच्या गरजेपुरतं किंवा ती वाळून यायला सांगतं. हे प्रशासन फक्त लाल फितीत अडकून ठेवतंय. आज अनेक गावामध्ये परवा शिराचे लोक भेटले आम्हाला, ते म्हटले आमच्या नदीचं पाणी 2 मिनिटात वरती येतं, संपूर्ण नदी भरलेली आहे. त्यांनी आम्हाला संपूर्ण नदी दाखवली तर तिथं सुद्धा नागरिक स्वतःच्या खर्चाने गाळ काढायला तयार आहेत, प्रशासन परवानगी देत नाही. तेव्हा असले बाबू तुम्ही आमच्यावरती लादू नका, अन्यथा चिपळूणकर जर पेटून उठले तर कधी भविष्यात सरळ गेल्याशिवाय सोडणार नाही. आमच्यावरती खूप अन्याय झालाय. पूर आला त्यावेळेस एकही अधिकारी जागेवर नव्हता. चिपळूणकर सर्व आक्रोश करत होते, बायकांमुळे ओरडत होते, रडत होते, सगळे अधिकारी घरात होते. काय अधिकाऱ्याचा विचारला? तेव्हा आमचं म्हणणं असं आहे, अधिकारी हे पगार घेतात, प्रत्येक गोष्टी लाल फितीत अडकून ठेवतात आणि नागरिकांना वणवण फिरायला लावतात. आज सगळ्या गोष्टी मिळतात. आज गुटखा बंद आहे, प्रत्येक पानपट्टी सगळीकडे मिळतो, सगळ्या गोष्टी मिळतात. मग प्रशासन गाळ काढताना जे नियम काय लावतं, आमची विनंती आहे की तुम्ही गाळ सगळ्या नागरिकांना तुमचे काय असतील ते आदेश द्या, तुम्ही फुकट द्या, परंतु ही अट रद्द करा. नागरिक आज परवा मी याच्यामध्ये गेलो होतो कळमस्त्यामध्ये, तिथले नागरिक म्हणतात आम्ही स्वतः निधी उपसायला तयार आहे, आम्ही रॉयल्टी पण भरायला तयार आहे, पण शासन परवानगी देत नाही. तेव्हा आमदार महोदय आमची तुम्हाला हात जोडून पाया पडून सांगतो की हे सगळं आता थांबवा. हे लाल फितीतलं जर गाळ काढण्याचं रॉयल्टीचं नाटक जर नाही थांबलं तर चिपळूण उद्ध्वस्त होईल. कारण काय होतं साहेब की तुम्हाला महसूल मिळतो किती, 10, 15, 20, 25, 30, 40 कोटी, पण आज आमच्या 3 ते 4 हजार कोटीचं नुकसान झालंय. 6 हजार फोर व्हीलर गेल्या, 2 हजार घरं पडली, अनेक नागरिक उद्ध्वस्त झाले. ज्या व्यापाऱ्यांचा दुकानामध्ये 5 लाखाचा माल होता त्या बिचारा ऑलरेडी 5-10 लाखाचं कर्ज होतं, या पुरात तो आणखीन तोही उद्ध्वस्त झाला, तो आज 15-20 लाखावर गेला. ज्यांनी कोणी घर कर्ज काढून बांधली होती त्या बिचाऱ्यांची आज सगळं काय होताचं नव्हतं झालंय. याला केवळ आणि केवळ सरकारचा अनास्थापणे म्हणा, प्रशासन चुकीचं आहे. आणि आजही जिल्हाधिकारी साहेब 23 तारखेला मेल पाठवतात जिल्हाधिकारी साहेब की आम्ही कोळकवडी धरणातून पाणी सोडलं, आणि कोर्टामध्ये सांगतात आम्ही कोळकवडी धरणातलं पाणी सोडलं नाही. तेव्हा काय चाललंय? हे थांबलं पाहिजे, नाही थांबलं तर आज ही सुरुवात आहे. आज आम्ही पेटवलेलं आहे, हे पुढे शांतच होणार नाही. जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल, तुम्ही हे प्रशासन जागा करत नसाल, तर याच्या पुढे आम्ही साहेब तुम्हाला हात जोडून सांगतो परत एकदा की हे आम्ही चिपळूणकर असे मेलो तरी चालेल, परंतु हे पाण्यात आम्हाला परत बुडवू नका ही कळकळीची एकदा विनंती करतो.